श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। शारदीय नवरात्रीचा सण दुर्गा मातेच्या उपासनेसाठी सर्वात शुभ मानला जातो। या काळात दुर्गा देवीच्या 9 वेगवेगळ्या रूपांची पूजाही केली जाते। यात आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस, देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजाही केली जाते। धार्मिक मान्यतानुसार ब्रह्मचारिणी मातेची उपासना करणाऱ्या व्यक्तीमध्ये त्याग, तपस्या, संयम आणि पुण्य वाढते। अत्यंत कठीण परिस्थितीही त्या व्यक्तीचे मन डगमगत नाही। असे म्हणतात की ब्रह्मचारिणी माता आपल्या भक्तातील दोष अशुद्धता दूर करते। माता ब्रह्मचारिणीची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात। आजच्या दिवशी आपल्याला ब्रह्मचारिणी देवीला साखर किंवा गुळाचा नैवेद्य हा अर्पण करायचा। हा नैवेद्य अर्पण केल्याने व्यक्तीला दीर्घायुष्याचे वरदान मिळते। तुम्ही गुळ किंवा साखरेची मिठाई देखील देवीला अर्पण करू शकता। या दिवशी आपल्याला देवीच्या या मंत्राचा जप हा करायचा। या देवी सर्व भूतेषु मा ब्रह्मचारिणी संस्थता, नमस्तस्य 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 नमो नमः। या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप हा करायचा आहे। तसेच या दिवशी आपल्याला चमेलीच्या फुलाची किंवा अनंत, टगर, कमळाच्या फुलाची माळा ही देवीला अर्पण करायची आहे। आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसात देवींच्या विविध रूपाची पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा या झाडाला नक्की स्पर्श करा। या झाडाला स्पर्श केल्यामुळे नशिबात नसेल ते सुद्धा मिळेल। आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। अखंड लक्ष्मी प्राप्तीकरता सर्वात प्रभावी असा हा उपाय, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। पुराणात झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं। त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडला आहे। हिंदू धर्मानुसार सर्व प्रकारचे झाडे आणि वनस्पतींमध्ये देवतांचे वास्तव्य असते, ज्याच्या पूजनेने संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद मिळतो। यासोबतच ही झाडं आणि वनस्पती नवग्रहाशी सुद्धा संबंधित आहेत आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभफल प्रदान करतात। हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानले जाते। असे मानले जाते की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात, ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। आणि म्हणूनच आपल्याला अशा पवित्र दिवसांमध्ये आवर्जून ह्या काही झाडांची पूजा आणि सेवा करायची। ही सेवा केल्यामुळे आपल्या जे नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे। आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे। यामध्ये सर्वात पहिलं वृक्ष म्हणजे पिंपळाचं। हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाचं खूपच महत्त्व सांगितलं आहे। पिंपळात 33 प्रकारचे देवता राहतात। पिंपळाला अमृताचे झाड असे म्हणतात। औषधी गुणांनी समृद्ध असलेल्या पिंपळाला कल्पवृक्ष असेही नाव देण्यात आले आहे। पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात, त्यामुळे या झाडाची पूजा केल्याने आरोग्याचे वरदान मिळते। सर्व प्रकारचे संकट दूर होऊन जीवनात सुख समृद्धी येते। पिंपळ वृक्षाजवळ जाताना आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे, तसंच आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे आणि असं हे जल तसेच आपल्याला एक कणकेपासून दिवा हा तयार करून घ्यायचा। तर ह्या दिव्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकू शकतात किंवा तुम्ही तिळाचं तेलसुद्धा टाकू शकतात। तर असं ह्या दिवा आणि हे जल घेऊन आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे। सर्वप्रथम आपल्याला झाडाजवळ दिवा हा प्रज्वलित करायचा। फक्त डायरेक्ट जमिनीवर दिवा ठेवू नका, फुलांच्या पाकळ्यांचं आसन द्या किंवा तुम्ही थोडीशी हळद ठेवा, त्यावर हा दिवा जो आहे आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला ह्या झाडाच्या मुळांना अर्पण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला ह्या झाडाला 11 प्रदक्षिणा करायच्या। प्रदक्षिणा करताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा ह्या करून घ्यायच्या आहेत।
11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला हात जोडून नमस्कार करायचा आहे. श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच आपल्या पूर्वजांचं स्मरण करून आपल्याला आपला उजवा हात जो आहे तो पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आहे आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय नवरात्रीतल्या कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकतात. हा उपाय केल्यामुळे आपल्यावर श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी तसेच आपले पित्र आणि शनिदेवतासुद्धा प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होतं. पुढचं झाड म्हणजे वडाचं. पूजनीय वडाच्या झाडाला वटवृक्ष असेही म्हणतात. हिंदू धर्मात पिंपळानंतर वटवृक्षाला खूपच महत्त्व आहे. वट सावित्री हा सण हिंदू धर्मात साजरा केला जातो. या दिवशी वडाची पूजा केली जाते. वडाच्या झाडामध्ये भगवान शिव वास करतात. वडाच्या पूजेने भगवान शंकराची आपल्यावर विशेष कृपाही होत असते. वडाच्या झाडाजवळ जाताना सुद्धा आपल्याला तांब्यावर स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि एक गुळाचा खडा टाकायचा आहे. तसेच एक दिवासुद्धा घेऊन जायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. झाडाला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे. झाडाभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा ह्या मारून घ्यायच्या आहेत आणि झाडाला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची. ही इच्छा व्यक्त केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात. तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला अशोक झाडाची सुद्धा पूजाही करायची आहे. अशोक वृक्षाला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं जातं. अशोक वृक्षातही भगवान शिव वास करतात. अशोक वृक्ष शोक हरतो असे मानले जाते. कोणत्याही शुभ कार्यात अशोकाच्या पानांचा वापर हा केला जातो. घरामध्ये उत्तर दिशेला अशोकाचे झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते. तसेच सुख शांती आणि समृद्धी कायम राहते. आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या काळामध्ये आवर्जून अशोक वृक्षाची पूजासुद्धा करायची. अशोक वृक्षाला सुद्धा आपल्याला जल हे अर्पण करायचं आहे. तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा किंवा जो पण तेल तुम्ही वापरतात त्याचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. ह्या झाडाला सुद्धा आपल्याला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत आणि त्यानंतर आपल्या हाताचा म्हणजे आपल्या उजव्या हाताने झाडाला स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. तसेच नवरात्रीत तुळशीच्या पूजनालासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. हिंदू धर्मात तुळशीचे महत्त्व सांगितले आहे. असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते तिथे देवी लक्ष्मी वास करते. त्यामुळे घरात नेहमी सुख समृद्धी आणि शांती नांदते. आणि म्हणूनच आपल्याला या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर दररोज तुळशीची सेवा करा. तर दररोज करणं शक्य नसेल तर किमान एकदा तरी तुम्हाला काय करायचं आहे, एक तांब्याच्या तांब्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध तसेच आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आणि असं हे जल जे आहे ते आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं. तसेच तुळशी मातेजवळ आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा. त्यानंतर आपल्याला तुळशीभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात. प्रदक्षिणा मारताना आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत 11 प्रदक्षिणा मारायच्यात आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. तसेच या नवरात्रीच्या काळामध्ये केळीच्या झाडाला पूजा करणंसुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. हिंदू धर्मात शुभ कार्यासाठी केळी आणि त्याची पानंही वापरली जातात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना केळी खूप प्रिय आहेत. प्रसाद म्हणून केळीही वाटली जातात. घरामध्ये समृद्धीसाठी केळीच्या रोपाची पूजाही केली जाते. तर आपल्याला ह्या झाडाची पूजा करायला जायच्या अगोदर एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे. त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गाईचं कच्चं दूध चिमूटभर हळद आणि एक गुळाचा खडा टाकायचा आणि असं हे एक जल आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेऊन आपल्याला केळीच्या वृक्षाजवळ जायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्यानंतर केळीच्या झाडाला जल हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर ह्या झाडाला आपल्याला 7 प्रदक्षिणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत मारायच्यात आणि त्यानंतर आपल्या उजव्या हाताने स्पर्श करून आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे. तर ही काही झाडं आहेत जी आपल्याला नवरात्रीमध्ये आवर्जून त्या झाडांची पूजा सेवा ही करायची आहे. ही सेवा केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते आणि आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं. आता तुमच्याजवळ इतर कोणती झाडं असो की नसो पण तुळस ही प्रत्येकाच्या घरोघरी असते. म्हणून आवर्जून या नवरात्रीच्या काळामध्ये आपल्याला तुळशीची पूजाही करायची आहे. ही पूजा केल्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.